ताज्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस प्राईम मराठीला पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये अहोरात्र अवैध वाळू उपसा सुरूच आहे हा अवैध वाळू उपसा केवळ महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच चालू आहे कारण पंढरपुरातील शिरडोन आणि कवठाळी परिसर हा पंढरपूर शहराच्या अगदी जवळ असून या मार्गावर अवैध अवैधवाळू रहदारी ही तहसील कार्यालयासमोरच होत असते तरीही अशा अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई होत नाही तर नदीतून रात्रंदिवस होड्यातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे वास्तविक मागील काही दिवसाच्या महसुली विभागाच्या कारवाया पाहिल्या तर जिथे आर्थिक देणंगिणं होत नाही त्याच भागातील केवळ होड्या फोडल्या जातात तर अनेक वाहनावर कारवाई होते मात्र त्यातील आरोपीला मोकाट सोडायचे असे प्रकार सध्या चालू आहेत मागील काही दिवसामध्ये होड्यातून अहोरात्र अवैध वाळू उपसा सुरूच असून कवठाळी चिल्ड्रन परिसरातून हा वाळू उपसा केला जातो आणि याचा रेल्वे पुलाखाली त्याचा डेपो केला जातो इथे मात्र महसूल विभागाची कारवाई का होत नाही असा सवाल जनतेतून व्यक्त होतोय मागील काही दिवसामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखी पाटील यांनी अवैध वाळू संदर्भात अनेक वेळा आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला महसूल विभाग कचरा टोपली दाखवत असल्याचे दिसते कारण पंढरपूरमध्ये अहोरात्र अवैधवाळू हा होड्यातून होतोय आणि महसूल विभाग मात्र आर्थपूर्ण हप्त्यातून बघ्याची भूमिका घेत आहे